राम राम कर आपले राम 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 खादा वादा 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 राम राम करते ना नातू आपले मला काय करून आले राम राम कर दोन आता ना बावले राम 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 जय जय कर जय जय चल जय जय कर लवकर नमस्कार कर चल नमस्कार करणं पटकन. हॅलो फ्रेंड्स, तर स्वराज त्याच्या आप्पा आजीला भेटायला गेला होता आणि त्यांचा आनंद कसा ओसाडून वाहत होता हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा. आता मी इथं बसलेला आहो गाडीसाठी, बघू शकता अजून गाडी आली नाही. लवकरात लवकर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कशी आहे? आई होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर भरपूर जणांचे कॉमेंट्स होते की तू किती दिवस झाले सासू सासऱ्याला भेटायला गेली नाही, आणि त्याच्यानंतर जो काही प्रकार झाला होतो त्याच्यामुळे हे गणेशजी डायरेक्ट अकोल्याला ॲडमिट होते आणि डायरेक्ट नंतर इकडे आले. तर माझ्या नंदीचा कॉल आला आणि ते मला बोलले की तुम्ही एकदा घरी जा, आईबाबांना सर्व सांगा आणि काय आहे, आणि आता गणेश तुमच्यासोबत राहणार आहे, घरी जाऊन या आणि त्यांना एकदा सांगून या. म्हणून आम्ही सर्व आटोपलं आणि सकाळचं डबा वगैरे जेवण वगैरे स्वराचा टिफिन वगैरे देऊन आम्ही निघालो. निघतानाच भरपूर वेळ झाला आणि कारंजाचा प्रवास एवढा कठीण आहे ना, म्हणजे डायरेक्ट गाडी नाही आहे. पहिलं मला दर्यापूरहून मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूरहून कारंजा जावं लागते. तर आता आम्ही म्हणजे मला वाटते दर्यापूर ते मूर्तिजापूरमध्ये बसमध्ये बसलेलो होतो आणि इथं गणेशजी मला म्हणत होते, लोक म्हणत असतील की जी विचित्र आणि पागल आहे ते दोघं, आधी भांडण केले एवढे आणि नंतर आता पुन्हा एकत्र आले आणि खूप दिवसानंतर अशा खूप साऱ्या गप्पा गोष्टी त्यांच्या सुरू होत्या. आणि आपल्याला आपल्या घरचे पण पागल म्हणत असतील, आजूबाजूचे पागल म्हणत असतील असं त्यांचं म्हणणं होते. तर चला हा तर आमचा झाला प्रवास सुरू आणि त्याचे स्वराजचे आजी आजोबा एवढे खुश झाले ना की त्यांचा आनंद असा ओसांडून वाहत होता. आणि विशेष म्हणजे गणेशजी पण भरपूर आनंदित होते. आता शेवटी जन्मभूमी आहे, मायभूमी आहे, तिथं गेल्याचा आनंद हा सर्वात जास्त एका मुलाला होतच असतो. तर इथं फायनली आम्ही मूर्तिजापूरला पोहोचल्यानंतर कारंजा लाडची गाडी नव्हती तर आम्ही डायरेक्टली ॲटोत बसलो. चला हे बघा मंदिर, गणेशजीचं काय जन्मस्थळी आहो आपण आणि गणेशजी आणि इथं बाजूला पोलीस स्टेशन आहे कारंजा लाडचं. गणेशजीला करमत नाही इथे पोलीस स्टेशनची भेट घेतल्याशिवाय कारंजाचे. चल बेटा अरे थांब ना, पप्पा येतात ना, येतात थांब. हे बघा इथं शाळा पण आहे आणि इथं बाजूला पोलीस स्टेशन आहे आणि इथं मंदिर आहे. हे जे आहे ना गजानन महाराजांचं मंदिर आहे, शाळा पण आहे. आता शाळा सुटलेली आहे तर इथं पोलीस स्टेशनला काम होतं आम्हाला, ते झालं आता. अरे अरे थांब थांब. आणि आता आम्ही जात आहो घरी सासूबाईंच्या भेटीला. आप्पा कुठे गेले म्हणा? अहो गेला तू तिकडे आलो. तुम्ही कुठे चालले? राम राम कर आपले राम 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 खादा वादा 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 राम राम करते ना नातू. आपले मला काय करून आले? राम राम कर दोन आता ना. राम राम केला का तू आजीला? राम राम कर. राम राम तुझे पप्पा काय म्हणते? जे जे कर आप्पाला. अरे पडशील त्याच्या अंगावर जाऊ. जय जे कर. चल जय जे कर आप्पा. राम राम कर आप्पाला एकदा. काय खात? काय खात? हात खातो म्हणते बा.
त्याचा हो काय खात होते ना काय ठेवली काही नाही पाहिजे बिस्किट बिस्किट सगळं जाय त्याच्या तेले नाटक करते तो हा टोपी घाल टोपी घालू दे हा घे बघू इकडं बघ मस्त चला बरं लवकर येऊ पटकन जय जय कर जय जय चल जय जय कर लवकर नमस्कार कर चल नमस्कार कर ना पटकन येतो म्हणा आप्पा आजीला कर जय जय आजीला कर ना आजीला कर पटकन जय जय चल पप्पी घे आप्पाची पप्पी घे आप्पाची घे पप्पी बाय बाय म्हणा तुम्ही या म्हणा आता तरच खूप वेळ झाला होता सगळ्यात अगोदर आम्ही मी पोलीस स्टेशनला गेलो कारण पोलीस स्टेशनला बोलावणं आलं होतं आणि आमचं पोलीस स्टेशनचं एक काम होतं तर तिथे आम्ही गेलो पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात अगोदर आणि आमचं पोलीस स्टेशनचं काम आम्ही सगळ्यात अगोदर करून घेतलं आणि पोलीस स्टेशनचं काम झाल्यानंतर आम्ही आईबाबाच्या भेटीला गेलो मग आईबाबांसाठी चहा आईबाबा म्हणजे बाबा चहाच ठेवत होते तर नंतर मग चहा वगैरे पिलो आम्ही बाप्पा गोष्टी केल्या आणि नंतर निघालो कारण स्वरा घरी आहे आणि तिचा आता नवोदयाची एक्झाम आहे त्याच्यामुळे कुठंही मुक्काम ठोकता येत नाही आणि आईबाबा खूप आनंद झाला त्यांना की आता मी इथून पुढे गणेशजी माझ्यासोबत राहणार आहे म्हणजे स्वराज बघा स्वराजला त्याच्या पप्पांनी झाकून घेतलेलं आहे बघा स्वराज चॉकलेट कोणासाठी घेतलं बाळा दिदीचा आणि तुझा भरपूर रात्र झाली आम्हाला यायला गणेशजी आता स्वयंपाक काय करू खिचडी करू लोकही म्हणणारे काय म्हणते ते खिचडी खिचडीच खाता कॅफे उघडं आहे का पा बरं इथून दिसते का उघडं आहे वाटते हो ना ते का ते पोरग आहे कारण हे कसं आहे तिथं राहतात मग गाडीवर जातात कधी जात नाही मग ते ड्रिंकचं सवय वाट सवय त्याच्यामुळे त्यांचं पण म्हणणं आहे होतं की एकदा तू याला चान्स दे आणि दुरुस्त कर तर त्यांना पण भरपूर आनंद झाला की चला आता इथून पुढे हे दोघं सोबत राहणार आणि त्यांनी हे पण समजावून सांगितलं की इथून पुढे वाद करू नका आणि वाद झाल्यास दोघातच मिटून घ्या भेटीच्या बाहेर किंवा घराच्या बाहेर तुमचे वाद येऊ नका देऊ लोक याचा फायदा उचलतात त्याच्यामुळे माझ्या घरच्यांचा तर मला फुल सपोर्ट आहे आणि आमच्या नात्याला त्यांची अनुमतीसुद्धा आहे नातं पुढे ठेवण्यासाठी तर आता इथं मी चॉकलेट वगैरे आणली होती येताना दूध वगैरे आणलेलं होतं आणि दोन चॉकलेट आणली होती तर स्वराजचं असं असते ना की दिदी एक चॉकलेट दिदीसाठी एक चॉकलेट माझ्यासाठी तर स्वराजने आणल्याबरोबर एक चॉकलेट त्याच्या दिदीला दिलं आणि एक चॉकलेट त्याने स्वतःसाठी ठेवलं तर आईबाबांना बघून खरंच खूप आनंद झाला नंतर मी घरी आली आल्याबरोबर तुम्हाला माहिती आहे हीटरमध्ये पाणी लावलं आणि हँडवॉश केलं आणि सगळ्यात अगोदर चहा घेतला आणि चहा घेतल्यानंतर इथं मी स्वयंपाकाला लागलेली आहे तर भाजी वगैरे आईने करून ठेवलेली होती पोळ्या आणि डाळ भाताचा कुकर लावायचा होता कारण स्वरा आणि स्वराजला पण जेवायचं होतं तर मी येताना कॅफे बघितलं होतं कारण स्वराला पिझ्झा पाहिजे होता तर मी म्हटलं पिझ्झा घेऊन येते परंतु कॅफे बंद झालं होतं त्याच्यामुळे पिझ्झा काही मी आणलं नाही तर इथं आता पाणी पण भरायचं राहिलेलं होतं पुन्हा म्हणजे मशीन लावलीच नव्हती स्वराला मी सांगितलं मशीन वगैरे लावून दे पाण्याची आणि इथं मी आता डाळ भाताचा कुकर लावून देणार आहे पोळ्या टाकल्या आणि नंतर आम्ही जेवण केलं तर सर्वांना आता घरी माहिती झालेला आहे जो काही प्रकार झाला होता तो तर आईबाबासुद्धा आनंदित आहे ननदबाईसुद्धा आनंदित आहे की चला आपल्या भावाचा संसार एकत्र आला आईबाबांना मी म्हटलं की तुम्ही आमच्यासोबत चला परंतु ते स्वाभिमानी आहेत माझी मोठी जाऊ आहे त्यांना आता व्यवस्थित बघत आहे त्याच्यामुळे ते बोलले की आम्ही तुझ्या घरी येऊ शकत नाही कारण तू तुझ्या आईच्या इथं राहते तर आशा करते तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तरं भेटलेली असतील आई इथं आली होती मला की इतका उशीर कसा झाला काय झाला तर आईला सांगितलं मी का बरं उशीर झाला कारण पोलीस स्टेशनमध्ये जास्त वेळ लागला त्याच्यामुळे आम्हाला घरी येण्यासाठी उशीर झाला
आणि आईला वाटलं आम्ही येतो की नाही की मुक्काम करतो, त्याच्यामुळे आईने काही पोळ्या करून ठेवल्या नव्हत्या, फक्त भाजी करून ठेवली होती. तर मी तर डाळ भाताचा कुकर लावला, पोळ्या टाकल्यानंतर आम्ही जेवण केलं, नंतर आम्ही लाईव्ह घेतली आणि मला तर खूप आनंद झाला की चला नातवंडाची आजी आजोबांना भेट झाली. आणि तशा पण माझे सासूबाई रात्री झोपताना रोज स्वराज स्वराज करत असतात, त्याच्यामुळे त्यांना भेटीला त्याला भेटीला नेलं म्हणून त्यांनासुद्धा भरपूर आनंद झाला आणि गणेशजीला पण भरपूर आनंद झाला, कारण त्याच्या जन्मभूमीवर मी त्यांना घेऊन गेली होती. तर आता इथं मी माझा स्वयंपाक तर झालेला आहे रेडी आणि गणेशजी म्हणत होते पाणी वगैरे झालेलं आहे, नंतर आम्ही जेवण केलं. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणेशजीला काय झालं होतं काय नाही आणि तो व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे, कारण वेळच मिळत नाही आहे एडिटिंगचा. तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच भेटतील. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी. आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा.